नियमित पाणी पुरवठा प्रश्नासंदर्भात मनपा प्रशासन हतबल झालं असून आता स्वतः महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे जीवन प्राधिकरण विभागातील तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. यासंबंधीचं एक पत्र त्यांनी मंत्री महोदयांना पाठवलं आहे. महानगरपालिकेने शहरातील नागरिकांना रस्ते, लाईट, पाणी या मूलभूत सुविधा देणं गरजेचं आहे, परंतु या पुरवठ्यात मनपा प्रशासन हतबल होताना दिसून येत आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या पाण्यासाठी आंदोलनाला वैतागून अखेर महापौर नंदकुमार घोडेले यांनी राज्य शासनाच्या पाणी पुरवठा मंत्र्याकडे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवन प्राधिकरण विभागातील तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी केली. याबाबतचे पत्र आज त्यांना पाठवण्यात आलं असून यावर राज्य शासनाकडून कुठला निर्णय घेतला जाईल हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे. शहरामध्ये विस्कळीत होणाऱ्या पाणी पुरवठ्यावरून संतप्त नागरिकांकडून मनपा कर्मचाऱ्यांना मारहाणीपर्यंतच्या घटना घडल्या, तर काही नगरसेवकांनी खासगी टँकरद्वारे पाणी विकल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांवर केलाय. अशा परिस्थितीमध्ये पाण्यावरून शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून आता यावर उपाय म्हणून महापौर यांनी राज्य शासनाच्या पाणी पुरवठा मंत्र्यांकडे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवन प्राधिकरण विभागातील तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी केली.